हातने लगाउँछ हामीलाई पहिलो सङ्घ राम्रो नेराळ येथील जुनी मटका गल्ली येथील अनधिकृत अवैध धंदे चालू होते अशा बातम्या प्रसार माध्यमांद्वारे लागल्यानंतर दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवेंद्र शिंगारे व शेखर मोरे व सुरेश बोडके ठाणे अंमलदार यांनी एकत्रित कार्यवाही करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा सन 1887 चे कलम 13 अ अंतर्गत अरुण साळेकर यांच्या पाठीमागील ताडपत्रे वजा झोपडीतील आरोपी संकेत जैन वय वर्ष 23 यांच्याकडून 830 रुपये पावती पुस्तक हस्तगत केले आहे. तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच सैफी बेकरी समोरील भागात छापा टाकून रणजित जाधव वय वर्ष 42 यांच्याकडून 715 रुपये हस्तगत केले आहेत. व हे दोन्ही धंदे बंद करून आपल्या कर्तव्याचे पालन करून पुन्हा असे धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करणार असल्याचे अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदेश साळुंके, नेरळ. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.